गेली 44 वर्षे फक्त पनवेल नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र तसेच देशभरात आणि परदेशात डॉक्टर सुहास हळदीपूरकर यांचा नेत्रसेवा देण्यासाठी दबदबा असून येत्या 4 फेब्रुवारी रोजी पनवेल शहरातील उरण नाका येथे लक्ष्मीया हॉस्पिटल आणि इन्स्टिट्यूटचा नवीन दालनात लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. या दालनामध्ये अत्याधुनिक अशी नेत्रसेवेतील तंत्रज्ञांचा वापर करण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी लागणारे रोबोटिक लेझर हे यंत्र उपलब्ध होणार आहे. तसेच डोळ्यांच्या वेगवेगळ्या शस्त्रक्रिया, नंबर घालवणे, मोतीबिंदू फेको तंत्रज्ञानाचा विकास या गोष्टीही या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी डॉक्टर सुहास हळदीपूरकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी या ठिकाणी उपलब्ध होणाऱ्या सुविधांची माहिती देत त्यांचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. ह्या स्टेट ऑफ द आर्ट फॅसिलिटीचा सर्वात मोठा फायदा असा आहे की आज जो पेशंट येतो त्याला खूप अशा कम्फर्टमध्ये त्याची ट्रीटमेंट आम्ही देऊ शकतो आणि त्याला चांगल्या चांगल्या मॉडर्न इक्विपमेंटचा फायदा करून देऊ शकतो. आता सध्या फॉर लास्ट 3 मंथ आम्ही रोबॉटिक लेझर वापरतो जे नंबर घालवण्याकरता आणि कॅटरॅक्टच्या ऑपरेशनकरता वापरलं जातं आणि ते या क्या रिजनमध्ये म्हणजे वाशीपासून तुम्ही गोव्यापर्यंत घ्या तर असं मशीन नाही आहे आणि ते एका मशीनमध्ये तुम्ही ह्या सगळ्या फॅसिलिटीज करू शकता. आणि त्यामुळं काय झालं आहे की आज मोतीबिंदूच्या ऑपरेशनची लेवल की रिअली गॉन अप. म्हणजे आज मोतीबिंदूचं ऑपरेशन हे ब्लेडलेस कॅटरॅक्ट सर्जरी झालेलं आहे. त्यामुळं काय होतं, प्रिसिजन होतं, प्रिसिजन वाढतं, ॲक्युरेसी वाढते आणि पेशंटला जो मशीनवर होणारा जो इंजुरी असेल किंवा टिश्यू डॅमेज तो कमी होतो. त्यामुळे लॉंग टर्म रिझल्ट्स बघायला जाल तर रोबॉट गिव्स यू बेटर रिझल्ट. सो दॅट इज वन ऑफ द मेन थिंग. त्याच्याबरोबरच रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी आज ही इतकी कॉमनली झालेली आहे की एव्हरी वन वॉन्ट्स टू गेट रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी डन. त्या रिफ्रॅक्टिव्ह सर्जरीमध्ये ऑपरेशनच्या अगोदर ज्या काही मेजरमेंट्स घ्यायच्या असतात त्याची ॲक्युरेसी चांगली असेल तरच ते ऑपरेशन चांगलं होतं. ते मेजरमेंट्स करायच्या नवीन मशीन आणलेले त्याच्यानंतर मोतीबिंदूच्या ऑपरेशनच्या त्या लेन्सेस आम्ही घालतो. त्या लेन्सेसमध्ये नवीन अगदी लेटेस्ट जगातल्या ज्या फीचर्स असलेल्या लेन्सेस आहेत त्या सगळ्या लेन्सेस आम्ही इथे वापर करतो. रेग्युलरली त्यांच्यावर स्टडी करतो अँड वी डू अ प्रॉपर ॲनालिसिस अँड यूज. सो इन द ऑल दोज रिस्पेक्ट मला वाटतं ह्या फॅसिलिटीमधनं आमच्या पनवेल ठिकाणी एक चांगली आणि आधुनिक अशी सोय होणार आहे.